पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या न्यायालयीन बाबीची सुकरता निर्माण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये शुक्रवारी ग्राम न्यायालय असल्याची पूर्वकल्पना असूनही त्यालगतच्या श्रीदेवी गंगामाता सभागृहामध्ये पोलादपूर पंचायत समितीतर्फे विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या शिक्षक शिक्षिकांच्या गजबजाटामुळे तसेच मोटरसायकलच्या आवाजामुळे ग्राम न्यायालयाच्या न्यायालयीन कामकाजामध्ये सातत्याने अडथळा होऊ लागला. या सर्व प्रकारचे गांभीर्य नसलेल्या पोलादपूर पंचायत समितीच्या प्रशासनाने गजबजाटावर कोणतेही नियंत्रण न ठेवता आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कारासह अनेकांचे सत्कार करण्याचा हा विशेष गुणगौरव सोहळा तसाच पुढे सुरू ठेवला. पोलादपूर पंचायत समितीतर्फे यंदा प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षिका, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी असे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची घोषणा उपसभापती शैलेश सलागरे यांनी तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेवेळी जाहीर केले. यानंतर 3 दिवसात 23 ऑगस्टपासून पोलादपूर तालुक्यातील माटवण, बोरावळे, सवाद, देवळे आणि चरई या 5 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली. पोलादपूर पंचायत समितीच्या सदस्य नंदा चांदे यांच्या बोरावळे आणि यशवंत कासार यांच्या चरई ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक असल्याने ते या कार्यक्रमाकडे फिरकलेही नाही. तालुक्यातील शिवसेनेचे नेते विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच पोलादपूर नगराध्यक्ष निलेश सुतार आणि उपनगराध्यक्ष सिद्धेश शेठ यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचे टाळले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती दीपिका दरेकर, तहसीलदार शिवाजी जाधव, उपसभापती शैलेश सलागरे, रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य सुमन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, गटशिक्षण अधिकारी सुभाष साळुंके आणि गटविकास अधिकारी डॉक्टर भूषण जोशी यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, गुरुजी नेते आणि ग्रामपंचायतीचे निवडणूक असलेल्या क्षेत्रातील राजकीय पदाधिकारीही व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते. लोकशाहीच्या पहिल्या स्तंभाला देखील न्यायालयीन कामकाजात अडथळा आणल्याचे या विशेष गुणगौरव सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर.